विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेनं कोणत्याही एका पक्षाला कौल दिला नाही, त्यामुळे कोणताही पक्ष एकट्यानं सरकार स्थापनेचा दावा करू शकत नाही। अशा स्थितीत दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी दावा करावा लागणार आहे। यात आता शिवसेनेला चांगलीच डिमांड आली आहे। 2014 मध्ये लागलेल्या निकालाप्रमाणेच हा निकाल लागला असून यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या जागा घटल्यात, तर विरोधी पक्षावर जनतेचा विश्वास आणखी दृढ झालाय। गेल्या वेळी भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या, त्याचवेळी शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दाखवल्यामुळे शिवसेनेची किंमत झटक्यात कमी झाली होती। अशा स्थितीत भाजपनं सरकार स्थापन केले होते तर शिवसेना विरोधी बाकावर बसली होती, मात्र भाजपनं हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणून शिवसेनेला सोबत घेतलं। परंतु संबंध 5 वर्ष सत्तेत शिवसेनेला सावत्र भावाची वागणूक मिळाली, त्यामुळे शिवसेना सत्तेत असून 5 वर्ष विरोधकांच्या भूमिकेत दिसली। दरम्यान नुकत्याच लागलेल्या विधानसभा निकालात शिवसेना आणि भाजपला काही जागांचे नुकसान झाले, मात्र युतीला सत्ता स्थापनेसाठी हव्या असलेल्या जागा उभय पक्षांना मिळाल्या आहेत। आता भाजपासोबत गेल्या शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार हे निश्चित आहे, मात्र सेनेच्या महत्वाकांक्षा वाढल्यात। अशा स्थितीत काँग्रेसनं शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देऊ केली आहे। राज्य पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी संदर्भातील महत्वाचे निर्णय शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आले, त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याच्या निर्णयात पवारच मुख्य भूमिका बजावणार आहेत, त्यामुळे बारामती पुन्हा एकदा चर्चेत येणार असं दिसतंय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपद अशा दोन ऑफर आहेत, त्यातील मुख्यमंत्रीपदाची ऑफर घेण्यास साठी त्यांना बारामतीला फोन करावा लागणार आहे, तर उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांना भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना दिल्लीत फोन करावा लागणार आहे। आता उद्धव बारामतीला फोन लावणार की दिल्लीला असा प्रश्न सोशल मीडियावरती चर्चेला जातोय। शिवसेनेनं आधीच भाजपला 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली आहे, त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक होण्याची शक्यता आहे, मात्र निवडून आलेल्या जागा पाहता भाजप उपमुख्यमंत्रीपद देण्यास राजी होईल अशी शक्यता आहे। अशा स्थितीत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अनिल हुल्ले, आवाज महाराष्ट्राचा।